गुड इवनिंग सगळ्यांना. खूप दिवसांनी व्हिडिओ परत एकदा. आज व्हिडिओ बनवला आहे ह्याच्यासाठी की आता आमच्या इकडे अबुधाबीला एक नवीन रूल आहे, म्हणजे UAEला सगळीकडेच आहे की जर तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये जायचं असेल, रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला अल हुसना म्हणून एक ॲप आहे इकडे, त्या ॲपवरती तुमचं ग्रीन सिग्नल असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही PCR टेस्ट केलेली पाहिजे. प्रत्येक जे लोक ऑफिसला जातात त्यांना तर 15 दिवसाला टेस्ट आहे, म्हणजे महिन्यातून 2 टेस्ट करायच्याच आहेत. हे सगळं वॅक्सिन घेतल्यानंतरही तुम्हाला ह्या टेस्ट करायच्या आहेत. आणि जे लोक घरात असतात, मोस्ट ऑफ हाऊसवाईफ असतात किंवा स्टुडंट आहेत जे मोठे आहेत म्हणजे 18+ आहेत, त्या लोकांना जर मॉलमध्ये यायचं असेल, बाहेर कोणत्या शॉपमध्ये यायचं असेल, छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये, एकदम छोट्या दुकानात पण यायचं असेल, तर आधी तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशनमध्ये अल हुसनामध्ये अपडेटेड पाहिजे की तुम्ही PCR टेस्ट केलेली आहे. म्हणजे तुम्हाला टॅक्सीमध्ये जरी बसायचं असेल तरी आधी ते लोक तुमची टेस्ट बघतात. तर बरेचसे रूल्स आलेत. सो माझे दोन्ही वॅक्सिन झालेले आहे. लास्ट मंथमध्ये एक टेस्ट केली मी, आता परत एकदा टेस्ट करायची आहे, कारण आता माझ्या ॲपमध्ये मला असं दाखवत आहे की आता मला नवीन टेस्ट करणं गरजेचं आहे, नाहीतर मला एंट्री मिळणार नाही कुठेच. सो आज मी हे चालली आहे. इकडे बरेचसे 7-8 असे सेंटर आहेत जिथे फ्रीमध्ये वॅक्सिन होतं, आणि बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणी गव्हर्मेंटच्या हॉस्पिटल असू, प्रायव्हेट हॉस्पिटल असू किंवा काही, 65 दिरामपर्यंत एक टेस्ट आहे, PCR टेस्ट. सो मी आज टेस्टला चालली आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला एक नवीन अपडेट द्यावी की आता इकडे कसे नवीन रूल नवीन येत आहेत. जर तुम्हाला बाहेर फिरायचं असेल आणि तुम्ही वॅक्सिनेटेड असाल तरी तुम्हाला महिन्याला टेस्ट करणं गरजेचं आहे, PCR टेस्ट. नाकाची तर वाट लागतेच, जे लोक ऑफिसला जातात त्यांची त्यांना 15 दिवसातून करावी लागते, आणि जे लोक घरी असतात त्यांना महिन्याला, म्हणजे ज्यांना मॉलमध्ये जायचं आहे, आठवड्याचा बाजार भरायचा आहे, शॉपिंग करायची आहे, काही करायचं आहे, तुम्हाला तर माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी इकडे मॉलमध्येच मिळतात. एंट्री पाहिजे असेल मोबाईल दाखवायचा, आणि ॲपमध्ये तुमचं अपडेटेड येणार की तुमचं ही व्यक्ती ऑलरेडी PCR टेस्ट करून आहे, ग्रीन तिकडे सिम्बॉल येतो. सो म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं, आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की इंडियामध्ये काय नवीन रूल आला आहे. जर तुम्हाला वॅक्सिनेटेड असाल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस आहे, PCR टेस्ट करणं आहे की नाही, कारण इकडे तरी आता असा नवीन रूल काढला आहे. वॅक्सिनेटेड असाल तरी काय फरक नाही पडत, कारण वॅक्सिनेटेड असलेली लोकं पण नंतर कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत, त्याच्यामुळे PCR टेस्ट महिन्यातून आम्हाला करायची आहे, त्याच्याशिवाय एंट्री नाही आहे. तर इंडियामध्ये काय अपडेट आहे मला कमेंटमध्ये सांगा, आणि आपण कनेक्टेड राहूच. तुम्हाला दाखवते मी तिकडे कशी गर्दी आहे काय. 17 जूनपासून इकडे हा रूल चालू केला आहे की आता तुम्हाला कंपल्सरी टेस्ट करायच्याच आहेत, आणि PCR टेस्ट म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, नाकाची पण वाट लागते, डोळ्यात डायरेक्ट पाणी येतं. सो मला सांगा तुम्ही की इंडियामध्ये काय सिच्युएशन आहे सध्या, कोरोना केसेस कसे आहेत, आणि आमच्या इकडचं तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग सांगितलं, कारण इकडे ऑक्टोबरमध्ये एक्स्पो म्हणजे 2021 जे 2020ला होणार होतं ते आता 2021ला ते लोकं करणार आहेत. इकडे बऱ्याच लोकांना आता जॉब अपॉर्च्युनिटी येणार, नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, त्याच्यामुळे पण हे लोकं खूप जास्त 3 महिन्याआधी हे प्रिकॉशन्स घेत आहेत की कंपल्सरी मॉलमध्ये, छोट्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये जायच्या आधी तुम्ही टेस्ट केलेली असेल, आणि तुमचं जे अल हुसना ॲप आहे त्याच्यावरती पण तुमचं ग्रीन सिम्बॉल पाहिजे की तुम्ही टेस्ट केलेली आहे, सेफ आहे. तर त्याचाही मी व्हिडिओ मेन्शन करेल की इकडे आमचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये जसे कलर दाखवले जातात की रेड असेल तर तुम्ही नेगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आला आहे, तुम्ही डेंजरमध्ये आहात, ग्रीन असेल तर तुम्ही सेफ आहात, ग्रे असेल तर तुमचं 1 महिन्याचं जे काही टाईम होता तुमच्या टेस्टचा तो संपला आहे, आता तुम्हाला परत एकदा टेस्ट करायचं आहे, असं ते पूर्ण ॲपवरती दाखवतं. आणि मशीन आहेत मॉलमध्ये, तिथे आम्हाला आमचा मोबाईल अल हुसना ॲप ओपन करून आम्हाला तिथे स्कॅन करावा लागतो, आणि त्याच्यामध्ये मग आमचं जे स्टेटस असेल तिकडे, जर
ग्रीन आहे म्हणजे आम्ही सेफ आहोत, म्हणजे आम्ही आतमध्ये एंटर करू शकतो. अशा प्रकारचे आहे. मी व्हिडिओ नक्की ह्याच्यामध्ये अटॅच करेल आणि तुम्हाला दाखवेल. आणि तुम्ही पण मला सांगा की कशा प्रकारे सध्या इंडियामध्ये प्रिकॉशन्स घेतले जात आहेत कोरोनासाठी स्पेशली. आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि काय काय तुम्हाला अजून बघायचं तेही सांगा. ही लेटेस्ट कोरोनाची अपडेट होती जी म्हटलं तुम्हाला सांगावी. आणि माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. खरंच अशा प्रकारे हे ॲप दिसतं आणि अशा प्रकारे इकडे सिम्बॉल पण येतात. आणि मॉलमध्ये गेल्यानंतर असं आम्हाला मशीनसमोर स्कॅन करावं लागतं, मग आम्ही एंट्री करू शकतो.